चल ब्लॉग्स येत नाही आहे बिकॉज काहीतरी छान एक मोठं सरप्राईज घेऊन तुमच्यासाठी येते आहे, त्यामुळे मला ब्लॉग्स करणं शक्य नव्हतं. एकाच जागी कुठेतरी माझा हा सगळा फोकस करणं मला महत्वाचं होतं. तू युट्यूब चॅनल सुरू केला आणि इतके इंटरेस्टिंग ब्लॉग्स तुझे आम्हाला बघायला मिळाले त्या माध्यमातून, सोशल मीडियावर, इंस्टावर असेल किंवा युट्यूबवर असेल, पण काही काळ ना ते जरा बंद झालंय. तर मी तुला आल्यावर विचारलं. 2 महिने झाले ब्लॉग्स बंद आहेत आणि त्याच्या मागे खूप खास रिझन आहे. तर तुझं मनात तोच प्रश्न आहे ना की सध्या मी काय करते आणि ब्लॉग्स काय, सध्या मेघा दाडे काय करते, तुझे फॅन्स पण बघतात, वाट बघतात की काय सुरू आहे. 2 महिने झाले ब्लॉग्स येत नाहीये बिकॉज काहीतरी छान एक मोठं सरप्राईज घेऊन तुमच्यासाठी येते, त्यामुळे मला ब्लॉग्स करणं शक्य नव्हतं. एकाच जागी कुठेतरी माझा हा सगळा फोकस करणं मला महत्वाचं होतं. आणि ते म्हणजे आता ऑन्टरप्रिनरशिप थोडस स्टार्ट करायचा विचार केलेला आहे. आमचं गाव गणेशगुळे, माझ्या बऱ्याचशा प्रेक्षकांना माहितीच आहे गणेशगुळे हे आमचं पावस जवळ रत्नागिरी जिल्ह्यातलं गणेशगुळे हे आमचं गाव आहे. आणि तुला माहितीये मला सगळ्यांना घरी वेलकम करणं, त्यांची आवभगत करणं, त्यांना छान छान खाऊ घालणं हे मला किती आवडतं. सो आतापर्यंत फक्त माझ्या मित्रमैत्रिणींनाच मी काय बनवते ते चाखायला मिळत होतं, किंवा माझ्या घरचं जे आदरातिथ्य आहे ते आतापर्यंत फक्त माझ्या जवळच्या माणसांनाच ते अनुभवता येत होतं. पण मला आता असं मनात इच्छा होती की हे आदरातिथ्य, हे प्रेम आणि माझ्या हातच्या काही जेवणाची चव ही सगळ्यांनाच म्हणजे एकदम काय म्हणतात होलसेल मध्ये मिळाली पाहिजे. सो मी विचार केला होता की ते जे घर आहे आमचं कोकणातलं त्या घराला छान रिनोवेट नव्हे रिस्टोर, बिकॉज आमचं जे घर आहे ते इट इज अ मोर दॅन 100 इयर ओल्ड प्रॉपर्टी आणि इट इज ऑन द बीच, समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आमचं ते घर आणि आमचं गाव जे आहे. तर मला जो आनंद मिळतो तिथं गेल्यावर, मला जी शांतता मिळते आणि जो एक जगण्यातला एक काय म्हणतात एक मोकळा श्वास तिथं गेल्यावर मिळतो, तो मला असं वाटलं की सुकून, तो सुकून सगळ्यांच्या वाट्याला आला पाहिजे. आणि म्हणून मी त्या घराला रिस्टोर करण्याचं ठरवलं. त्या घराच्या रिस्टोरेशन नंतर त्याच्या इंटिरियरची जबाबदारी माझ्यावर होती. सो मी कम्प्लिटली, मला एक तर ते गाव आहे ना आयसोलेटेड ठिकाणी आहे, तिथं मॅनपॉवर मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, स्वतः तुम्ही तिथं उभं राहून कामं करून घेतली तरच कामं होतात, नाही तर होत नाही. सो मी माझे गेले काही महिने 100% स्वतःला त्या गावात डेडिकेटेड केलं होतं त्या घरासाठी, जेणेकरून लवकरात लवकर तो प्रोजेक्ट कम्प्लीट व्हावा आणि माझी जी इंटिरियर करण्याची जी थोडी खाज आहे ती मिटावी. सो खूप असं ड्रीमी आणि स्वप्नवत असं ते घर आम्ही सजवलेलं. म्हणजे तू ते इंटिरियर करतेस, तुझी कुकिंगची आवड, या सगळ्या गोष्टी त्या एका प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळ्यांसाठी खुल्या होणार आहेत. बरं, आम्हाला कधी घेऊन जातेस मेघा तू सांग एनी टाइम. आणि मला वाटतं तू सगळ्या पत्रकारांना घेऊन एक काहीतरी छान काहीतरी नॉट पत्रकार का यार, मित्र आहात तुम्ही माझे सगळे. सो माझ्यासाठी यू गाईज आर नॉट. कधी त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे. आता 11 तारखेला आम्ही घराची वास्तू शांत केलेली आहे. ग्रेट. आणि ऑक्टोबर मध्ये ते सगळ्यांसाठी खुलं होणार आहे.